नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी गणित सेतू अभ्यास दिवस 36वा आणि आजचा घटक आहे आकृतीबंध, ज्यालाच आपण पॅटर्न्स असं म्हणतो. तर मित्रांनो, दिवस 36वा म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा म्हणजे 37वा, हे दोन्ही घटक एकच आहेत, म्हणजे आकृतीबंधच आहे पॅटर्नच आहे, त्यामुळे हे दोन्ही घटक दोन्ही दिवसाचे आपण आजच पाहणार आहोत. तर इथे बघा मित्रांनो, आकृतीबंध गेल्या वर्षी आपण माहिती बघितलेली आहे, आकृतीबंध किंवा पॅटर्न म्हणतो की एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. बघा आता इथे काही उदाहरण आहे त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल. बघा तर इथे बघा, आपल्या इथे एक फुलं दाखवलेली आहेत बघा इथे, आणि हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा आकृतीबंध आहे. इथे बघा, जांभळ्या रंगाचं फुल आहे, मग इथे हा एक केशरी, डार्क केशरी रंगाचं फुल आहे, हा पिवळा झेंडू आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा तेच फुल आलेलं आहे बघा, जांभळा रंग, नंतर लाल फुल, नंतर पिवळा रंग, बरोबर. त्यानंतर पुन्हा तेच कलर आलेला आहे. म्हणजे इथं बघा, हा जो आकृतीबंध आहे तो अशा पद्धतीनं रिपीट झालेला पाहायला मिळतो. हा एक गट, मग पुन्हा हा गट, मग पुन्हा हा गट, बरोबर ना. अशा पद्धतीनं तो आकृतीबंध आलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला हा आकृतीबंध पाहायला मिळतो. आता इथे जर बघितलं तर इथे बघा, इथे सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आकृतीबंध पाहायला मिळतो. बघा, पहिल्यांदा लॉलीपॉप आहे ते, तर सुरुवातीला हे आपल्याला अशा पद्धतीचं रेड कलरचं पाहायला मिळतं. त्यानंतर रेड ग्रीन कलरमध्ये पाहायला मिळतं, दोन आहेत बघा, पुन्हा रेड येलो कलर, मग पुन्हा रेड ग्रीन कलर, असे. म्हणजे इथे सुद्धा बघा, हे तीन एका पॅटर्नचे आहेत, त्यानंतर हे तीन, पुन्हा हे तीन, पुन्हा हे तीन. तर अशा पद्धतीनं तो आकृतीबंध पॅटर्न होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बघा, आपल्याला काही स्माइलीज दिलेली आहेत. इथे एक सरळ स्माईल आहे, इथे उलटी आहे, पुन्हा सरळ आहे, पुन्हा उलटी आहे, इथे सरळ, पुन्हा उलटी आहे. म्हणजे इथे या दोघांचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीचे हे याला जे पुन्हा जेव्हा आकृत्या रिपीट होतात, आकार रिपीट होतात, पुन्हा 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 येतात, त्यालाच एक आपण आकृतीबंध किंवा पॅटर्न असं म्हणतो. आपण बघा, तुमच्या मम्मीच्या साड्या बघितल्या असाल तर सर्व साडीवर एक प्रकारचे नक्षी असते बघा, म्हणजे एक प्रकारचा पॅटर्नच झालेला असतो तयार. किंवा आपले शर्ट्स असतात बघा, काही कलरफुल असतात, त्याच्यावर सुद्धा बघा एकाच रंगाची आकार किंवा फुलं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, वेगवेगळे असे. म्हणजे ते तोच पॅटर्न पाहायला मिळतो. किंवा घरातील चादर असेल, बेडशीट असेल, त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे असे एकाच प्रकारची पॅटर्न किंवा आकृतीबंध पाहायला मिळतात. तर हे आकृतीबंध आपण अनेक ठिकाणी बघितलेले आहेत बघा. आता इथे काही आकृतीबंध दाखवलेले आहेत बघा, उदाहरणार्थ इथं आपण साडीचं वगैरे उदाहरण घेतलं, तर तशाच प्रकारे म्हणजे अशा प्रकारचं आकृतीबंध असणे. किंवा हे बघा, इथं आकृतीबंध आहे, किंवा इथं बघा हा असा आकृतीबंध आहे, इथं एक आकृतीबंध आहे बघा, इथे सरळ आहे, इथे नाही, इथे उलटं केलं, इथे सरळ आलं, बरोबर. तुमच्या घरातील ज्या फरशा आहेत त्याच्या फरशांवर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आकृतीबंध पाहायला मिळतो बघा. म्हणजे एकाच फरशीवर वेगवेगळा असेल, पण सर्व फरशीवर तसाच आकृतीबंध असतो, बरोबर. म्हणजे सर्व ठिकाणी आपण कपडे घेऊ किंवा आपल्या घरामधील अनेक वस्तू घेऊ, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स किंवा आकृतीबंध पाहायला मिळतात. तर असे हे काही पॅटर्न आकृतीबंध इथे दिलेले आहेत बघा. त्यानंतर पुढे बघा, तर झाडाच्या फांद्या, पानांची रचना, फुलातील पाकळ्यांची मांडणी, असे विविध आकृतीबंध सुद्धा आपल्याला निसर्गात बघायला मिळतात मित्रांनो, बरोबर ना. तर बघितलं असाल तुम्ही की फुलांचं जर आपण बघितलं तर फुलांमध्ये सुद्धा एक प्रकारचा पॅटर्न असतो. गुलाबाची फुलं बघा, एका त्याच पॅटर्नमध्ये असतात, बरोबर ना. सर्व गुलाबाची फुलं, त्याच्या पाकळ्या बघा, सर्व झाडा गुलाबाच्या पाकळ्या त्या एकाच पॅटर्नमध्ये असतात. किंवा तुम्ही झेंडूची फुलं घ्या किंवा चाफ्याची फुलं घ्या, आपल्याला त्यांच्यामध्ये सुद्धा एक पॅटर्न पाहायला मिळतो. किंवा पानं घ्या त्यांची, डिझाईनवाली आपली शोची झाडं असतात बघा, त्याच्यामध्ये रेड येलो कलरची जी पानं असतात बघा, त्याच्यामध्ये सुद्धा पॅटर्न बघा तुम्ही, तुम्हाला तो एकसारखाच पॅटर्न असलेला पाहायला मिळतो. अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला असे हे पॅटर्न आकृतीबंध पाहायला मिळतात. उदाहरणार्थ झेब्रा बघा, झेब्रावर सुद्धा असे पट्टे 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 आपल्याला पाहायला मिळतात. वाघाच्या अंगावर बघा, तसेच सेम पट्टे असतात, बरोबर ना. म्हणजे झेब्राचे आणि वाघाचे वेगवेगळे असतात, पण ज्या एका झेब्राच्या अंगावर पट्टे असतात तशाच पद्धतीचे पट्टे संपूर्ण अंगावर आणि सर्व झेब्रांवर असतात. म्हणजे प्राण्यांवर सुद्धा, प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतो. तसाच पॅटर्न आपल्याला पक्ष्यांच्या पिसांवर देखील पाहायला मिळतो. तर तुम्ही तुमच्या परिसरातील प्राणी, पक्षी, पाने, फुले यांचं निरीक्षण करा, आणि कुठे कुठे तुम्हाला असा पॅटर्न किंवा आकृतीबंध पाहायला मिळतो ते तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि समजून घ्या. चला आता पुढे जाऊया. या ठिकाणी बघा, पुढे दिलेल्या अक्षरांमध्ये कोणता आकृतीबंध आहे तो शोधायचा आहे. इथं काही अक्षरं दिलेली आहेत, याच्यामधला आकृतीबंध आपल्याला शोधायचा आहे. बघा इथे बघा, ए बी ए बी ए बी ए बी ए बी, कोणता आकृतीबंध आहे? इथं ए बी हा आकृतीबंध असलेला पाहायला मिळतो. बघा, ए बी ए बी ए बी ए बी असं आलेलं आहे. त्यानंतर दुसरा बघा, ए ए बी ए ए बी ए ए बी ए, ओके. तर इथे आपल्याला कोणता आकृतीबंध पाहायला मिळतो? ए ए बी हा आकृतीबंध पाहायला मिळतो. बघा, ए ए बी ए ए बी ए ए बी अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा आहे बघा, ए बी बी ए बी बी ए बी बी, तर इथे आपल्याला कोणता आकृतीबंध किंवा पॅटर्न पाहायला मिळतो? ए बी बी पॅटर्न पाहायला मिळतो. तर इथे पॅटर्न्स दिलेले आहेत. आता इथे त्याच पॅटर्नवरून आपल्याला
चित्रांमध्ये कोणता पॅटर्न आहे तो ओळखायचा आहे, ए बी पॅटर्न आहे, ए बी म्हणजे ए बी आहे का, ए बी ए आहे का, ए बी बी आहे, हे पॅटर्न आपण ठरवायचे आहेत. इथे बघा, त्रिकोण आहे, ट्रायंगल, ट्रायंगल स्टार आहे, ट्रायंगल ट्रायंगल स्टार आहे. म्हणजे समजा जर याला मी ए धरलं तर हा ए ए बी ए बी, बरोबर ना, म्हणजे इथे ए ए बी पॅटर्न असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आता इथे बघा मित्रांनो, इथे आपल्याला ॲरो पाहायला मिळतो. समजा याला मी ए पकडलं, ए धरलं, इथं बी धरलं, पुन्हा ए आलं, बरोबर, इथं पुन्हा ए आलं, इथं बी आलं, इथं ए आलं. आता इथे पॅटर्न कुठला आला बघा, ए बी ए ए बी ए ए बी ए हा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे बघा, इथे इथे आपल्याला काही वर्तुळं दाखवलेली आहेत, आपल्या ज्या पोलोच्या गोळ्या असतात तशा पद्धतीचे आहेत, पण इथे कलरमध्ये फरक आहे बघा. इथं ब्ल्यू कलर आहे, इथं ब्लॅक ब्लॅक आहे, पुन्हा ब्ल्यू, ब्लॅक ब्लॅक. आणि आपण नावं देऊया, सपोज हे ए धरलं तर हे बी आलं, हे पण बी आलं, पुन्हा ए बी बी, पॅटर्न काय झाला बघा, ए बी बी ए बी बी, बरोबर ना, ए बी बी हा पॅटर्न तयार झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर इथे बघा, इथे दोन पान आहेत, इथे एक पान आहे, इथे एक पान आहे, इथं दोन, इथं एक, इथं एक. म्हणून आपण काय करूया, इथं कसं नाव देऊया, इथं ए दिलं, हे बी दिलं, बरोबर, आणि हे बीच दिलं, बरोबर, सेमच आहेत. म्हणून ए बी बी, पुन्हा बघा ए बी बी, म्हणजे हाच ए बी बीच पॅटर्न आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचे हे पॅटर्न आपण ओळखायचे आहेत. आता पुढे बघा, खालील चौकटीत खडे चिंचोकी किंवा बिया मांडून आकृती बंद पूर्ण करा. तर इथे आपल्याला आकृती बंद पूर्ण करायचे आहेत, इथे खडे चिंचोकी किंवा बिया मांडायचे आहेत. तत्पूर्वी मी हे जरा पुसून घेतो. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला आकृतीचा क्रम 1 2 3 4 5 6 दिलेला आहे. इथं मांडणी दाखवलेली आहे, इथं एक आहे, इथं तीन खडे आहेत, इथे पाच आहेत. मग इथे तुम्ही किती खडे ठेवले पाहिजे बघा, एक झाले, तीन झाले, पाच झाले, सात आले पाहिजे, 7, मग 9 आणि मग 11, म्हणजे 7 9 11 असे खडे ठेवायचे आहेत. आणि तुम्ही इथे जो खड्यांची संख्या आहे ती इथे लिहायची आहे. तर हे कम्प्लीट करा, त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढील आकृतीबंधाचे निरीक्षण कर आणि पुढील रिकाम्या जागेत आकृतीबंध पूर्ण कर. ए बी बी सी या आकृतीबंधासारखी चित्रे पुढील चौकटीत काढ. तर इथे आपल्याला हे आकृतीबंध पूर्ण करायचे आहेत. तत्पूर्वी आपल्याला आकृतीबंध कोणता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे बघा, एक ट्रायंगल आहे, मग सर्कल आहे, म्हणजे त्रिकोण वर्तुळ आला, पुन्हा त्रिकोण वर्तुळ आला, म्हणून याच्या पुढे काय येणार आहे, इथं त्रिकोण येणार आहे. मी थोडं वरतीच घेतो नाही तर पुन्हा मिस्टेक होईल. इथे त्रिकोण घेतो, ओके, आणि इथं पुन्हा वर्तुळ आलेला आहे, बरोबर. आणि हा जर पॅटर्न बघितला तर कोणता पॅटर्न आहे, ए बी ए बी ए बी, म्हणजे हा ए बी पॅटर्न आहे, तो देखील तुम्ही पुढे लिहायचा आहे. त्यानंतर इथे बघा, 1 2 1 2, मग पुढे काय येणार आहे, 1 2 1 2, बरोबर. हा सुद्धा पॅटर्न कुठला झाला बघा, ए बी ए बी हाच पॅटर्न झाला. इथे बघा, इथे आपल्याला षटकोन दिलेले आहेत, ज्याला आपण हेक्झॅगॉन असं म्हणतो. इथे बघा, एक डार्क बिंदू आहे, त्यानंतर इथे दोन झाले, इथं तीन झाले, इथं चार झाले, मग इथे आता किती होतील, पाच होतील, बरोबर ना, म्हणजे इथं पहिला होता, इथं दुसरा, 3 4 5, बरोबर, हा झाला. आणि इथे सर्वावरच येणार आहे, बरोबर ना, 2 3 4 5 6, इथे 6 च्या 6 वर येणार आहे. तर असा हा पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे. त्यानंतर बघा, ए बी सी बी सी डी सी डी ई डी ई एफ. आता काय येईल बघा, बघा प्रत्येक वेळी त्यांनी पहिलं अक्षर गाळलेलं आहे बघा. ए बी सी ए काढलं, बी सी आणि त्याच्या पुढे डी घेतलं, इथं बी बी काढलं, सी डी आणि ई घेतलेलं आहे. तशा पद्धतीनं आपण डी ई एफ मधलं डी काढूया, ई एफ जी येईल, त्याच्यानंतर ई काढूया, एफ जी एच येईल. अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर बघा, इथे 5 आहे 8 11 आणि 14, तर हे किती न वाढलं हे इथं बघायचं आहे बघा. 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 3 17 17 आणि 3 20, अशा पद्धतीने हा पॅटर्न इथे येणार आहे. इथे बघा, एक सर्कल आहे, इथे दोन झाले, इथे तीन झाले, इथे चार झाले, इथे पाच येतील, इथे सहा येतील, 7 8, अशा पद्धतीने तो पॅटर्न वाढत जाणार आहे. तुम्ही त्याच्या पुढे तो 2-4 चित्र काढून तो पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे, आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती कम्प्लीट करायची आहे. आता पुढे जाऊ मित्रांनो, पुढे आपल्याला इथं लिंक्स दिलेले आहेत. ई बालभारती बुकची लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर दीक्षा ॲपची देखील लिंक आपल्याला दिलेली आहे. इथेही जाऊन आपण अधिकचा सराव करायचा आहे. आता पुढे बघा, हे करून बघा, पुढे दिलेल्या आकारांचा उपयोग करून अधिकाधिक आकृतीबंध तयार करून पुढील जागेत काही रंग उपलब्ध असल्यास रंग. तर इथं आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, इथं आकार दिले आहेत बघा, इथे एक चंद्राचा आकार आहे, इथं सर्कल आहे, इथे एक पंचकोन आहे, बरोबर, पेंटॅगॉन आहे. तर तुम्ही काय करायचे, या आकृतीबंधांचा वापर करून, आकाराचा वापर करून इथं तुम्ही आकृतीबंध तयार करायचे आहेत. हे आकार वापरा आणि आकृतीबंध तयार करा आणि त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये जर तुमच्याकडे रंग असतील तर रंगवायचे आहेत. तर चला, तर तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठीचा हा ही ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही ह्या आकारांचा उपयोग करा आणि वेगवेगळे आकृतीबंध स्वतः तयार करा. आता पुढे जाऊया मित्रांनो,
तर पुढे बघा मित्रांनो घटक 37वा दिवस 37वा आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आकृतीबंधच पाहायचा आहे पण याच्यामध्ये आपल्याला थोडीशी अधिकची माहिती इथे ज्यादाची माहिती आपण घेणार आहोत तर इथे बघा इथे आपल्याला पुढील चित्रात फरशीच्या सहाय्याने तयार झालेले आकृतीबंध बघा आपण ही एक आकृतीबंध तयार करावा रंगवा तर इथे एक फरशीवरील आकृतीबंध दाखवलेला आहे इथे हा मेन आकार आहे ते इथे इथे जागी जागी त्यांनी वापरलेला आहे आणि तुम्ही इथे एक आकृतीबंध तयार करायचा आहे आपण एक छोटासा आकृतीबंध तयार करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघा इथे आपण सुरुवातीला एक ठराविक पॅटर्न किंवा आकार ठरवूया आणि त्याच्यानंतर तीच नक्षी किंवा तोच आकार इथे आपण काढून घेऊया आता इथे बघा मी एक छोटा असा आकार घेतो अशा पद्धतीने एक सर्कल घेतला आणि अशा रेषा घेतल्या चला अशा पद्धतीचा आकार मला इकडे दाखवायचा आहे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ते येणार आहे 3, 4 आणि 5 आता मी डायरेक्ट हाताने करतो त्यामुळे प्रॉपर येणारच येईलच असं नाही ओके अशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये जर कलरचा वापर केला तर अतिशय छान होईल मित्रांनो अजून ओके अशा पद्धतीने झालेलं आहे आता इथे सुद्धा दाखवावं लागेल बघा आपल्याला बरोबर इथं आपल्याला काय करावं लागेल इथे आपल्याला एक अर्धवर्तुळ दाखवावं लागेल बरोबर ना कारण इथला अर्धा भाग नाही आहे इकडं सुद्धा आपल्याला तसाच एक अर्धवर्तुळ दाखवावं लागेल अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला एक अर्धवर्तुळ दाखवावं लागेल आणि इथे सुद्धा एक आपल्याला अर्धवर्तुळ दाखवावं लागेल तर अशा पद्धतीने बघा इथे आपण हा आकार इथे कंप्लीट केलेला आहे बरोबर ना बघा परफेक्ट आलेला आहे का बघा तर अशा प्रकारे इथे एक आपण आकृतीबंध तयार केलेला आहे बघा याच्यामध्ये जरी तुम्ही कलर दिला तर तो अतिशय छान दिसणार आहे तसंच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आकार वापरून किंवा वेगळी नक्षी वापरून असा आकृतीबंध तयार करायचा आहे आता पुढे जाऊया मित्रांनो पुढे बघा पुढील संख्यांमध्ये काय आकृतीबंध आहे तो ओळखा आणि पुढील संख्या शोधा तर आपल्याला इथं संख्यांमधला आकृतीबंध शोधायचा आहे तर इथे बघा मित्रांनो पहिली संख्या आहे पहिला आकृतीबंध आहे 3, 6, 9, 12 ओके तर इथे बघितलं तर बघा तिनाचा टेबल पाढा पाहायला मिळतो 3 × 3 × 3 × 9 × 3 × 12 × 5 × 15 इथं 15 येणार आहे त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 2, 5, 8, 11 इथे सुद्धा बघा 2 आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 इथे 14 आन्सर येणार आहे त्यानंतर 21, 17, 13, 9 इथे मागे मागे आलेलं मग 21 मधून 17 मागे किती घर आले 21 वजा 4 17 17 वजा 4 13 13 वजा 4 9 9 वजा 4 5 इथे उत्तर येणार आहे त्यानंतर पुढे बघा 4, 8, 16, 32 बघा 4 आणि 4 8 8 आणि 8 16 16 16 32 32 32 64 अशा पद्धतीने हा पॅटर्न इथे येणार आहे आणि त्या संख्या येणार आहे तर ते देखील आपण कंप्लीट करायचं आहे त्यानंतर इथं अधिकच्या सरावासाठी आपल्याला दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे तिथेही जाऊन आपण नक्की तो व्हिडिओ जो घटक आहे तो पाहायचा आहे आता इथे आपल्याला दिनदर्शिकेमधला पॅटर्न पाहायला मिळतो बघा इथे मे 2011 कॅलेंडर दिलेला आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने यांची तिरकस बेरीज करून बघितली तर ती सेम येणार आहे इथं बघा 9 आणि 10 10 आणि 17 27 आणि 15 9 24 24 आणि 3 27 तुम्ही कोणत्याही कॅलेंडरमध्ये बघा तुम्हाला असाच पॅटर्न पाहायला मिळतो आपण इथे करून बघूया समजा असे घेतलं मी हे 3 नंबर घेतले ओके आणि हे 3 नंबर घेतले मी चला बघूया आता 19 आणि 13 32 32 आणि 7 39 आलं आता इथे बघा 21 आणि 13 34 34 आणि 5 34 आणि 5 39 39 आलं म्हणजे इथं सुद्धा दोघांची बेरीज सेम आलेली आहे म्हणजे कोणत्याही कॅलेंडरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आता हे 3 घेतले आणि हे 3 घेतले तरी सुद्धा त्यांची बेरीज ॲडिशन ही सेमच येणार आहे तुम्ही चेकआउट हे करायचं आहे कॅलेंडर घ्यायचं आहे आणि त्यांच्या बेरजा करून बघायच्या आहेत चला आता ते करत असताना मात्र तुम्ही जुनं कॅलेंडर म्हणजे झालेले महिने आहेत ते करा सध्या चालूच्या ह्याच्यामध्ये असं सर्व खराब करून टाकाल तर घरचे ओरडतील तर ती खबरदारी नक्की घ्या तर मी काय शिकलो मी हे शिकलो तर मला साधे आकार आणि आकृतीबंध यांचा विस्तार करता येतो म्हणजे आपल्याला मित्रांनो दिलेल्या आकृतीबंधाचा अभ्यास करून दिलेल्या पॅटर्नचा अभ्यास करून त्यानुसार आपण तो पॅटर्न पुढे कंटिन्यू करू शकतो पुढे अधिक काढू शकतो हे आपण इथे शिकलेलो आहोत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध असतात पॅटर्न असतात जे तुम्ही अभ्यासले पाहिजेत आणि काढायला सुद्धा शिकले पाहिजे चला तर ह्या दोन्ही घटकांचा म्हणजे दोन्ही दिवसातील घटकांचा आपण चांगल्या पद्धतीने सराव करायचा आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच